Hi friends, in this video we have studied the unit number 3, that is the gear train. In previous lecture we have studied the worm and worm gear and its problem. After solving this problem we have studied that is the gear train. Then what is the gear train? It is a combination of the gear wheel which is used to transmit the motion and power from one shaft to the another. What is the gear train? Gear train means has the, it is a combination. It is a combination of the gear wheel which is used to transmit the power from transmit the large velocity ratio within a small space. गेयर ट्रेन मीन्स काय आहे? गेयर ट्रेन कशासाठी यूज करतात? तर लार्ज अमाऊंट ऑफ द वेलॉसिटी जर पाहिजे असेल आपल्याला आणि ते पण कमी स्पेसमध्ये पाहिजे असेल तर गेअर ट्रेनचा यूज केला जातो. काय असतं हे गेअर ट्रेन? गेअर ट्रेन इट इज द कॉम्बिनेशन ऑफ द गिअर, म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ द गिअर म्हणजे एकापेक्षा जास्त गिअर अटॅच करून जी पॉवर ट्रान्समिट केली जाते त्याला म्हणतात गेअर ट्रेन. आणि ही पॉवर कुठे ट्रान्समिट केली जाते? फ्रॉम वन शाफ्ट टू द अनादर शाफ्ट. ओके, देन व्हॉट इज द ॲप्लिकेशन ऑफ द गिअर ट्रेन? आता हे यूज कुठे कुठे केले जातात बघा. आर यूज टू आयदर स्पीड ऑर द स्टेप डाऊन द स्पीड ऑफ द ड्रिवन शाफ्ट ऑर द फॉलोवर. आता हे गिअर ट्रेन कशासाठी यूज केले जातात? तर जे स्पीड आहे ते कमी किंवा जास्त करण्यासाठी याचा यूज केला जातो. फ्रॉम ड्रिवन शाफ्ट टू द फॉलोवर, फॉलोवरचा आणि ड्रिवन शाफ्टचा स्पीड कमी व जास्त करण्यासाठी गिअर ट्रेनचा यूज केला जातो. ओके, समजले कन्सेप्ट तुम्हाला काय? व्हॉट इज द गिअर ट्रेन? गिअर ट्रेन इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ द गिअर व्हील विच इज यूज टू ट्रान्समिट द मोशन अँड पॉवर फ्रॉम वन शाफ्ट टू द अनादर. अँड इट इज द यूज टू ट्रान्समिट द लार्ज वेलॉसिटी रेशो विद इन अ स्मॉल स्पेस. अँड द ॲप्लिकेशन, देन व्हॉट इज द ॲप्लिकेशन ऑफ द गिअर ट्रेन? ॲप्लिकेशन ऑफ द गिअर ट्रेन आर यूज टू आयदर स्पीड ऑर स्टेप डाऊन आर द स्पीड ऑफ द ड्रिवन शाफ्ट ऑर द फॉलोवर. ओके, then the various type of the gear train, which is the various type of the gear train, first will be the simple gear train, second will be the compound gear train, third will be the reverted gear train and the fourth will be the epicyclic gear train. आता डिफरंट टाईप्स ऑफ गिअर ट्रेन यूज केल्या जातात. त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे तुमचा सिम्पल गिअर ट्रेन, कंपाऊंड गिअर, सेकंड आहे कंपाऊंड गिअर ट्रेन, थर्ड रिवर्टेड गिअर ट्रेन अँड फोर्थ विल बी द इफिसायक्लिक गिअर ट्रेन. इन फर्स्ट विल बी द सिम्पल गिअर ट्रेन. आता व्हॉट इज द सिम्पल गिअर ट्रेन? सिम्पल गिअर ट्रेन, व्हॉट इज द डायग्राम ऑफ फॉर द सिम्पल गिअर ट्रेन? तर काय आहे डायग्राम तुमची? व्हॉट इज द डायग्राम ऑफ द सिम्पल गिअर ट्रेन? ओके, दिस इज द सर्कल, दिस इज द सेकेंड गिअर, सॉरी दिस इज द सेकेंड गिअर, दिस इज द थर्ड गिअर अँड दिस इज द फोर्थ, दिस इज द फोर्थ गिअर. ओके, दिस इज द सेंटर लाईन. ओके, and then A B C D, then this gear is called as the, that is the four gear is attached to the each other so that the power transmit the from one shaft to the another shaft. These two gear is called as the intermediate gear and First will be the driver gear and last will be called as the driven, last will be driven gear. Okay, this is the simple gear train, in which the first gears A, B, C, D, that is a four gear are attached to the each other. So it is called as the gear train for the transmit the power and the motion from one shaft to the another shaft. Okay, suppose this is the gear A is
rotate in a clockwise direction, then B will be the anti-clockwise direction and C will be the clockwise direction, anti-clockwise direction, then C will be the clockwise direction and after will be the D is the clockwise direction. The काय होतं म्हणजे बघा बघा, ए जर क्लॉकवाईज डायरेक्शनने गिअर फिरत असेल तर तो तुमचा काय होईल, बी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरेल की त्यानेकरून ही ह्याच्यातली जी मोशन आहे ती बीमध्ये ट्रान्सपोर्ट होईल, आणि बी जर अँटी क्लॉकवाईज जर फिरत असेल तर सी कोणता क्लॉकवाईज डायरेक्शन फिरेल, बीमधला पॉवर कुठे ट्रान्समिट होणार आहे सीमध्ये, आणि सी जर क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरत असेल तर डी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरेल आणि ही सीमधली पॉवर ट्रान्समिट होणार द डीमध्ये. म्हणजे एची जी ड्रायव्हर गिअरची जी पॉवर मिळणार आहे तुम्हाला ती कुठे ट्रान्समिट होणार आहे, ड्रिव्हन गिअर बाय युझिंग द दिस इंटरमिजिएट गिअर. This is called as the intermediate gear. Okay. Then what is the simple gear? Then simple gear then is the that is the four gear. It is the four gear and the combination of the gear to transmit the power from one shaft to the another shaft. So that the A will be the transmit the anticlockwise direction. Then the D will be the anticlockwise direction. And intermediate gear will be help to transmit the power A to D. Okay. Then in which the description मध्ये काय काय बघा, इन अ सिंपल गिअर ट्रेन, इन अ सिंपल गिअर ट्रेन इच शाफ्ट कॅरीज द वन व्हील ओनली अँड देर इज अ नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन द ॲक्सिस ऑफ द शाफ्ट. ज्या ॲक्सिसवरती शाफ्ट आहे त्याच्यामध्ये कोणतीही रिलेटिव्ह मोशन नसणार आहे, तर प्रत्येक शाफ्टवर एक व्हील असणार आहे. दॅट इज द सिंपल गिअर ट्रेन. व्हील ए इज द ड्रायव्हर अँड द व्हील डी इज द माउंटेड ऑन द ड्रिव्हन शाफ्ट. ए इज द ड्रायव्हर शाफ्टवर माउंट होणार आहे, डी व्ही इज द ड्रिव्हन शाफ्टवरती माउंट होणार आहे. ओके. व्हील बी अँड सी आर कॉल्ड ॲज द इंटरमिजिएट. बी अँड सी इज कॉल्ड ॲज द इंटरमिजिएट गिअर. आर रिक्वायर्ड इफ द डिस्टन्स बिटवीन द ड्रायव्हिंग distance between the driving and the distance between the between between driving and the driven shaft is large. जर ते जर ड्रायविंग अँड मध्ये गिअर ए अँड बी मधला जर डिस्टन्स जास्त असेल तर त्यामध्ये इंटरमिजिएट गिअर अटॅच करावं लागतं, की जेणेकरून ए अँड बी मधला तुमची मोशन अँड पॉवर ट्रान्समिट झाली पाहिजे. ओके. देन द लेट एन ए लेट एन ए एन बी एन सी आणि एन डी स्पीड इन द आर पी एम. म्हणजे स्पीड इन द आर पी एम टी ए टी बी टी सी टी डी टी ऑन द व्हील. ओके. कन्सिडर द व्हील ए अँड द व्हील बी. व्हील ए ड्राईव्ज द व्हील बी. म्हणजे काय होणार, तुमचं व्हील ए कोणाला ड्राईव्ह करणार आहे, व्हीलला ड्राईव्ह करणार आहे. Pitch the line velocity of the A, pitch line velocity that is a pi, pitch velocity of the A and pitch line velocity of B. Velocity of A and velocity of B same as nani ma kai asnar velocity pi d a n a pi d b n b n a upon n b d b upon d a. That is the first equation. Similarly, since B drives the wheel C, मग काय होणार आहे, ज्यावेळेस तुमचं बी ड्रायव्ह होणार त्यावेळेस सी ड्रायव्ह होणार आहे. मग काय असणार, तुमचं एन सी अपॉन एन बी अपॉन टी बी अपॉन टी सी. दॅट इज इक्वेशन नंबर टू. सिन्स द व्हील सी ड्रायव्ह द व्हील डी, सी फिरला तर डी फिरणार आहे. म्हणजे काय, एन डी अपॉन एन सी इज इक्वल टी सी अपॉन टी डी. दॅट इज इक्वेशन नंबर थ्री. ऑन मल्टीप्लाईंग इक्वेशन वन टू अँड थ्री, दॅट इज द हे इक्वेशन काय करणार तुम्ही, मल्टीप्लाय करणार. म्हणजे काय असणार आहे, एन बी अपॉन एन ए इंटू एन सी अपॉन एन बी एन डी अपॉन एन सी इज इक्वल टू टी ए इंटू टी बी इंटू टी सी इंटू टी सी अपॉन टी डी. दॅट इज अ एन बी एन बी गेट कॅन्सल, एन सी गेट कॅन्सल. दॅट इज अ एन डी अपॉन दॅट इज अ एन डी अपॉन एन ए इज इक्वल टू टी ए अपॉन टी बी. म्हणजे स्पीड ऑन द ड्रिव्हन शाफ्ट, स्पीड ऑन द ड्रिव्हन शाफ्ट म्हणजे इथं काय असणार तुमचं, एन डी अपॉन एन ए. स्पीड ऑन द ड्रिव्हन शाफ्ट इज इक्वल टू स्पीड ऑन द ड्रायव्हिंग शाफ्ट इज इक्वल टू नंबर ऑफ टीथ ऑन द ए अँड नंबर ऑफ टीथ ऑन द डी. ओके. टू व्हील्स इन कॉन्टॅक्ट रोटेड इन अपोजिट डायरेक्शन इंटरमिजिएट दॅट इज कॉल्ड ॲज आयडियल लाइन. ओके. मल्टीप्लाईंग ऑन मल्टीप्लाय इक्वेशन इक्वेशन मल्टीप्लाय केल्यानंतर काय येणार आहे, तुमचं हे स्पीड कोणाचं स्पीड
हा रेशो कोणा बरोबर असणार आहे तुमचा नंबर ऑफ स्पीड म्हणजे ह्याचा स्पीड ड्रिवन गियर जो स्पीड ऑफ द एन ए स्पीड ऑफ द एन डी अपॉन एन ए इज इक्वल टू टी ए अपॉन टी डी दैट इज द स्पीड ऑन द ड्रिवन गियर टू द स्पीड ऑन द ड्राइवर गियर इज इक्वल टू स्पीड ऑफ द ड्राइवर दैट इज नंबर ऑफ टीथ ऑन द ड्राइवर गियर एंड द नंबर ऑफ टीथ ऑन द ड्रिवन गियर ओके दैट इज द कंसेप्ट ऑफ द दैट इज अ कन्सेप्ट ऑफ द सिंपल गियर ट्रेन ओके आता नोट्स लिहून घ्या टू व्हील्स इन कॉन्टैक्ट रोटेट इन अपोजिट डायरेक्शन जर दोन व्हील तुमच्या दोन व्हील अपोजिट डायरेक्शनला जर मूव होत असतील द वेलोसिटी रेशो इज अनअफेक्टेड बाय द इंटरमिजिएट गियर सच गियर आज कॉल्ड ॲज अ आयडियल गियर त्या गियरला काय म्हणणार तुम्ही आयडियल गियर ते जर अपोजिट डायरेक्शनला आणि त्याच्यामध्ये जर मोशन होत नसेल तर त्या मोशन त्यांना काय म्हणतात आयडियल गियर ओके थँक्यू